आजही 24 तास एक पाऊल पुढे। युवराज सिंग कॅन्सरशी यशस्वी लढा दिल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर जोरदार कमबॅकसाठी सज्ज झालाय। आपल्या बॅटिंगच्या जोरावर त्यानं नेहमीच भारतासाठी मॅच विनरची भूमिका चोखंदळपणे पार पाडली आहे, त्यामुळे क्रिकेटचा हा युवराज पुन्हा एकदा महाराजा स्टाईलने एंट्री करण्यास आतुर आहे। 10 महिने और 11 दिन, 12 दिन, 13 दिन, हर दिन सिर्फ एक चीज सोचता रहा, इट्स टाइम टू बी बैक इन द जर्सी। बहुत हुआ इंतजार। फायटरचं कमबॅक 10 महिन्यांनंतर, सगळ्यात मोठ्या निराशेनंतर तो पुन्हा येतोय भारताला विजय मिळवून देण्यासाठी आणि आपल्या टीमला पुन्हा एकदा चॅम्पियन बनवण्यासाठी। 8 सप्टेंबरला युवराजचं कमबॅक, न्यूझीलंड विरुद्ध खेळणार T20 मॅच। फायटर युवराजची पहिली अग्निपरीक्षा न्यूझीलंड विरुद्ध असणार आहे। टीम इंडियाला 2 T20 मॅचेसची सिरीज खेळायची आहे आणि त्यानंतर युवीची खरी कसोटी लागेल ते श्रीलंकेतल्या T20 वर्ल्ड कप मध्ये। मेन इफ ही गेट्स गोइंग ही कॅन विन मॅच सिंगल हँडेड फॉर अस अँड डोंट फॉरगेट द 2007 वर्ल्ड कप ही वाज द मॅन ऑफ सिरीज अँड 2011 वर्ल्ड कप युवराज सिंग वाज द मॅन ऑफ सिरीज अँड वी आर होपिंग दॅट युवराज सिंग विल कंटिन्यू। युवराज सिंगनं 6 महिन्यांपूर्वी कॅन्सरवर मात केली आहे, मात्र या 6 महिन्यांमध्ये क्रिकेटपासून दूर राहण्याचं दुःख हे कॅन्सरपेक्षा जास्त होतं। प्रत्येक वेळी त्याच्या मनात हाच विचार होता की कधी एकदा मैदानावर माझं कमबॅक होतं आणि कधी मी टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावतो। क्रिकेट इज समथिंग व्हिच आय लव, इट्स माय पॅशन। आय हॅव अनदर ऑपॉर्च्युनिटी टू कम अँड प्ले अगेन, बट आय एम जस्ट हॅपी दॅट आय हॅव माय लाईफ बॅक अँड I have people who care about me or with me, so I'm going to go back and play for India one day. 20 महिन्यांनंतर खेळणार T20 मॅच, 17 महिन्यांपूर्वी खेळला शेवटची वन डे, 10 महिन्यांपूर्वी खेळला टेस्ट मॅच। क्रिकेटच्या मैदानावरचं अंतर बरंच लांब होतं, मात्र क्रिकेट प्रेमी क्रिकेटच्या या युवराजला अजूनही विसरलेले नाही। कॅन्सर सारख्या आजारावर मात करत युवराज नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झालाय। मैदानावर युवराजचं पुनरागमन निश्चितच साऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे आणि एक विश्वासही वाटतोय, तो म्हणजे क्रिकेटचा युवराज महाराज बनूनच परते। Z24 साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। Z24 एक पाऊल पुढे।